हॅलो साई विश यू मेनी 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 हॅपिरेटन्स ऑफ द डे तुझ्यासारखी मैत्रीण मिळणं खरं तर खूप लकी आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे कारण तू नेहमीच आयुष्यात खूप पॉझिटिव्हिटी देत आली आहेस आणि तू आम्हाला नेहमीच uh, खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने हँडल करत आली आहेस तू कधीच काम आणि फ्रेंडशिप असं सगळं कधी मिक्स केलेलं नाहीस तू खूप छान पद्धतीने त्या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवू शकतेस आणि त्यामुळे तू सगळ्यांची लाडकी आहेस तू एक जितकी चांगली ॲक्ट्रेस आहेस तेवढीच चांगली मैत्रीण आहेस सोबत काम करताना तुझ्यासोबत काम करण्याची संधी मला क्लासमेट्समुळे मिळाली खरं तर खूप टेन्शन होतं मला अख्ख्या टीमचंच आणि तुला मी असं ॲज अ स्टार म्हणून बघितलं होतं आणि कधीच तुझ्यासोबत काम केलं नव्हतं त्यामुळे मला माहीत नव्हतं तू कशी वागशील कशी माझ्यासारख्या एका नवीन मुलासोबत काम करताना कशी मला ट्रीट करशील अशी सगळी भीती होती पण ती भीती खूप लवकर घालवलीस तू आणि त्या सगळ्या गोष्टींचं क्रेडिट तुला जातं क्लासमेट्समध्ये मी जे काही काम करू शकलो ते तुझ्यामुळे कारण मी तुझ्या ऑपोजिट पेअर्ड होतो आणि तू खूप सहज गोष्टी सोप्या केल्यास माझ्यासाठी मला त्या फिल्मचं खूप टेन्शन आलं होतं पण तू कधीच तू असं बोलता बोलता माझ्याकडून गोष्टी करून घ्यायचीस आणि इट हेल्प मी अ लॉट ॲज अ फ्रेंड ऑल्सो ॲज अ ॲक्टर ऑल्सो सही खूप बिंदास्त आहे आणि खूप डॅशिंग आहे पण ती भयंकर इमोशनल आहे आणि जी साईड ती फार आ, पटकन बाहेर येऊ देत नाही सई से प्रचंड सेन्सिटिव्ह आहे आणि तिला कोणीही काही बोललं तर त्या गोष्टीचा ती खूप विचार करते आणि मी असं जरी ती दाखवत असली की मला काही फरक पडलेला नाही तरी तिला तो पडतो सो ती खूप हलून जाते एखाद्या टचिंग इन्सिडेंट्सनंतर किंवा एखाद्या खूप इमोशनल गोष्टीनंतर आणि छान आहे अशी पटकन कोणाचीही मैत्रीण होऊ शकते आणि आयुष्यभराची मैत्रीण राहू शकते एक खूप छान मेंटॉर एक खूप छान काय म्हणतात त्याला सिनियर म्हणून छान गाईड करणारी अशी एक मैत्रीण आणि जिच्याकडे आपण काहीही कसंही बोलू शकतो आपण जिच्यासमोर सहज कुठल्याही गोष्टी शेअर करू शकतो अशी एक छान मैत्रीण हा सही सोबत तुझ्यासोबतचे किस्से असे खूप आहेत पण मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा जेव्हा भेटतो जेव्हा केव्हा भेटतो जिथे कुठे भेटतो तेव्हा आपण एक तुला आठवत असेल तर आपण कुठेतरी एखादा छो छोटासा असा एक स्मॉल टॉक घेतो काही गोष्टींबद्दल आणि तो टॉक खूप इम्पॉर्टंट असतो मग तो रिलेशनशिप्सबद्दल असेल तो करिअर डिसिजन्सबद्दल असेल तो फॅमिलीसोबद्दल असेल तो फ्रेंड्सबद्दल असेल पण एक असा छोटासा स्मॉल टॉक तू अशी अचानक येऊन बसतेस शेजारी आणि बोलायला लागतेस आणि मग समोरचा माणूसही त्या विषयाशी त्या विषयाच्या अनुषंगाने काहीतरी बोलायला लागतो आणि खूप सेन्सिबल बोलणं होतं त्याच्यात कुठेही काही काय म्हणतात त्याला प्रवचन काइंड ऑफ फील नसतो खूप मनापासनं बोललेल्या गोष्टी असतात आणि त्या खूप मॅटर करतात सो मला माझ्यासाठी हे जे आपले छोटे छोटे टॉक्स असतात जे कधीतरी घडतात ते खूप स्पेशल आहेत सईसोबत अजून एकदा नाही अजून बरेचदा काम करायला आवडेल वेगवेगळ्या फिल्म्स सईनी नाटक करावं अशी माझी खूप इच्छा आहे सो तिने ते नाटक कोणतं कसं निवडावं हे तिच्यावर आहे पण तिने नाटकात पण काम करावं आणि सईसोबत काम करायला मला कुठेही कधीही आवडेल कुठलीही फिल्म असो कुठलाही प्रोजेक्ट असो Uh, सईसोबत काम करताना नेहमी खूप मजा येते uh, कारण ती फक्त uh, त्या प्रोजेक्टमध्ये तितकीच नाही त्या प्रोजेक्टमध्ये ती खूप इन्वॉल्ड असतेच पण ती अख्ख्या युनिटची एक फॅमिली बनवते एक uh, अख्खं युनिट तिचं uh, होऊन जातं आणि ती खूप घरातलं वातावरण तयार करते तिथे काम करताना त्यामुळे तिच्याकडून खूप शिकायला मिळतं आणि ती स्वत स्वतःच्या कामाबद्दल खूप जास्त पॅशनेट आणि सिरियस असते आणि ते बघून इन्स्पायर व्हायला होतं की अरे इतकं कन्विक्शन इतकं पॅशन कुठून आणते ही आणि खूप एनर्जी आणि खूप पॉझिटिव्हिटी सो सही सोबत काम करायला कधीही <laughs> so, आवडेलच सो सई फायनली तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा आणि भेटू लवकरच आणि पार्टी करू <laughs>